हेलो फ्रेंड्स, कैसे हो आप सब लोग। और आज जो है हमारे यहाँ के फार्मर्स का सबसे बड़ा त्यौहार भूमि पूजन, और ये सब मैंने की है भूमि पूजन की तैयारी। और हम जा रहे हैं हमारे खेत में पूजन करने के लिए। ये जो पूजा होती है इसमें अंधश्रद्धा बिल्कुल भी नहीं है। ये त्यौहार ऐसा है जिस दिन हम खेती की पूजा करके जो भरण पोषण वो हमारा करती है अनाज अनाज देकर, तो उसके लिए हम उसका सम्मान करते हैं और ऋण व्यक्त करते हैं और शुक्रिया अदा करते हैं। किसान थोड़े नाराज़ है क्योंकि बाढ़ की वजह से इस साल बहुत सा गन्ना खराब हुआ है। हेलो फ्रेंड्स, नमस्कार। आता आपण आलेलो आहोत शेतामध्ये आणि आज आहे भूमिपूजन। तर भूमिपूजना दिवशी इथे घराजवळचं जे शेत आहे ज्याला आम्ही बाबासाहेब मळा असं म्हणतो, तर त्या शेतामध्ये पहिल्यांदा मी तर पूजन करणार आहे। आणि हे झाल्यानंतर बाकीच्या सगळ्या शेतांमध्ये जाऊ आम्ही। तुम्ही बघू शकता माझं मागचं। अभी जिस खेत में हम आए हैं उस खेत में बाढ़ के दरमियान 6 से 7 फीट तक पानी भरा हुआ था, लेकिन हमारा भाग्य अच्छा है कि ये गन्ना वहाँ का बच गया जाते जाते। भूमि पूजन से पहले हमारे यहाँ शस्त्र पूजा की जाती है, मतलब कि हम खेती में जो कुछ भी हथियार यूज़ करते हैं तो उसकी पहले पूजा होती है, फिर वो दशहरे का त्यौहार हम मनाते हैं और उसके बाद ही आता है भूमि पूजन। इस साल किसान थोड़ा नाराज़ है क्योंकि साल भर मेहनत करके जो कुछ फसलें हमने लाई थी वो पानी में बहकर चली गई, तो बहुत नुकसान हुआ इस साल। हमारे यहाँ जो कुछ भी त्यौहार मनाया जाता है उसके पीछे पूर्वजों ने बहुत विचार करके मतलब ये त्यौहार बनाए गए हैं, तो हमें अच्छे से समझ लेना चाहिए कि उसके पीछे क्या कारण है उस त्यौहार के पीछे, और ये मनाना चाहिए। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज आपण आलो आहे भूमिपूजनाच्या निमित्ताने शेतामध्ये। तर पूजा इथं कशी केली जाते हे मी तुम्हाला दाखवते। तर ह्या जिथं पूजा केली जाते तिथं त्याच शेतातलं त्या पिकाचं एखादं पान घेतलं जातं आणि त्याच पानावर पूजा केली जाते। त्या पूजावर अशी ही 5 दगडं मांडली जातात आणि ही दगडं शेतात ज्या त्या शेतातलीच घ्यायची असतात। त्याला कारण हे आहे की दगड शोधण्याच्या निमित्ताने मालक शेतभर फिरतो आणि त्याला शेतात काय अवस्था कुठं काय आहे ते कळते त्याला। आणि ह्या दगडांना मग असं चुना लावून चुना का लावतात याचं कारण तर मला इतकं माहिती नाही, पण मला जितकं माहिती आहे तितकं मी सांगते। तर ह्याला चुना असा लावला जातो आणि हळद कुंकू लावून त्याची पूजा केली जाते। आणि हा जो दसऱ्याचा फराळ आहे हाच फराळ ह्याला पूजेसाठी ठेवला जातो आणि मग नैवेद्य म्हणून ठेवला जातो। आणि हा नैवेद्य आज पुरणपोळीचा नैवेद्य आपण करतो भूमिपूजनासाठी। ह्यासाठी आंबील पण ठेवलं जातं, आंबील थंडावा देतं आपल्याला आणि पीठ पासून वाचवण्यासाठी आंबील खूप नाचणीचा आंबील खूप उत्तम पर्याय आहे। आणि जे काही पूजेसाठी ज्या त्या वेळेला पूर्वजांनी काही पद्धती केल्या त्याला सायंटिफिक असे रिझन आहेत मागे। हे आंबील ह्यासाठी पूजेसाठी आणलं जातं की पूजल्यानंतर हे जो कोण शेतकरी पूजेला येतो तो आंबील पिऊन मगच घरी जातो, तर ऑक्टोबर हीटपासून वाचण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे। आणखीनंतर आपल्याकडे सुगीचे दिवस चालू होतात म्हणजे सोयाबीन वगैरे जी काही पिकं असतात ती भुईमुगासारखी पिकं वगैरे काढणीला येतात आणि यातून आपल्याकडे शेतकऱ्याकडे पैसा उपलब्ध होतो आणि याच पैशातून पुढं तो दिवाळी हा सण साजरा करतो। दिवाळीचे अपडेट्स आपण पुढे घेत जाऊ। भूमिपूजन म्हणजे ज्या काळ्याला जमिनीला माता मानतो तर ह्याच ह्याच्यातून काळी आई आपल्याला जे काही धनधान्य देते त्याच्यापासूनच आपला उदरनिर्वाह होत असतो आणि त्याच्या त्या ऋणात ते ऋण जे आपल्यावर असतं त्याला ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून भूमिपूजन हा आपल्याकडे सण साजरा केला जातो। मी पश्चिम महाराष्ट्रातली आहे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाचं पीक खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि हा आहे आमचा मागचा ऊस। तर ह्याच ऊसाचं एक पान मी इथं पूजेसाठी घेतलेलं आहे, हे तुम्ही बघू शकता। असं जिथं जिथं म्हणजे इथं जर वेगळं पीक असतं तर त्याच पिकाचं पानं मी पूजेसाठी घेतले असते। तर अशा पद्धतीनंही आमच्याकडे भूमिपूजनाचा सण साजरा केला जातो खूप चांगल्या प्रमाणामध्ये। आणखीन आपल्या काळ्या आईचं इथं ह्या निमित्ताने आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो।
नमस्कार माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपण ही जी काही आज पूजा करतो, भूमिपूजन जे करतो, ही अंधश्रद्धा अजिबात नाही आहे यामध्ये। हे एक आपण आपल्या शेतीला दिलेला सन्मान किंवा आपल्या धरणी मातेला दिलेला सन्मान आहे। तर ह्यामध्ये अंधश्रद्धेचा कुठेही भाग येत नाही। प्रत्येक गोष्टीमाग पूर्वजांनी केलेली ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामागे काही ना काही सायंटिफिक रिझन आहे। तर आज ही पूजा केल्यानंतर आपण जे काही इथं पीक आहे, आता आम्ही ऊसाची शेती करतो, तर जाताना आम्ही हातमधले दोन ऊस घरी घेऊन जाणार। जर इथं भात असता तर भाताचा एक गड्डा घेऊन गेलो असतो, किंवा इथं जर भुईमुगाच्या शेंगा असतील तर शेंगांचा एक वेल घेऊन गेलो असतो। आणि असं आख्यायिका सांगितली जाते की इथं जे काही पीक असतं ते पीक घेऊन जायचं घरी आणि घरावर टाकायचं। त्याच्यामागे कारण असं आहे, आपल्या घरी जे काही वृद्ध लोक आहेत ज्यांना इथंपर्यंत येता येत नाही, तर त्या लोकांसाठी त्यांना माहिती पाहिजे की आपल्या शेतामध्ये जे काही पीक आहे ते कुठंपर्यंत आले। आणि हे ज्यावेळेला आम्ही घरी घेऊन जातो त्यावेळेला हे पीक बघितल्यानंतर त्यांना समजतं की ह्याच्यावर काही रोग आलाय काय, किंवा हे पीक काढणीला आलंय काय, किंवा काढणीला येण्यासाठी किती दिवस अजून बाकी आहे, किंवा किती दिवसानंतर ते काढता येईल। म्हणजे त्यांच्या अनुभवाचा आपल्याला फायदा करून घेता येतो। आणि म्हणून ही एक अशी कन्सेप्ट केलेली आहे की इथलं पीक एक काय जे काय असेल ते घरी घेऊन जायचं। हा जो ऊस आहे हा नशिबानी वाचलेला आहे। तर पुरामध्ये तुम्ही कच बघू शकत असाल, तर जवळजवळ पुरामध्ये हा इथंपर्यंत पाणी आलेलं होतं। ह्याच्यामध्ये फक्त सुरळी त्याची राहिली होती, त्यामुळे हा ऊस वाचलेला आहे। हा जो काही ऊस आहे ह्या ऊसाची जात आहे 86032। आणि मला वाटतं हा ऊस जो काय आहे हा पाण्यामध्ये टिकण्यासाठी खूप चांगला आहे। हे पण आम्हाला पहिल्यांदा कळालं, तेच म्हणजे मळीकडं, म्हणजे मळी म्हणजे ज्याला आम्ही नदीकडचं जे शेत आहे ते मळी म्हणतो। तर त्या मळीमध्ये आम्ही एक प्रयोग केला होता की एक 90-57 ही एक जात लावली होती, जी नवीनच लावली होती मी ह्या वर्षी। आणि उरलेलं ते बी कमी पडलं म्हणून दोन सरी आम्ही 86032 लावल्या होत्या। तर पूर येऊन गेल्यावर हे लक्षात आलं की 90-57 जातीचा जो ऊस आहे तो पूर्णपणे खराब झालेला आहे, आणि 86032 ही जी जात होती ती त्यातून बऱ्यापैकी वाचलेली आहे त्या तुलनेमध्ये। आणि हा ऊस तुम्ही बघू शकता, हा नदीकडचा ऊस आहे जो पूर्णपणे पाण्याखाली होता 10-12 दिवसापेक्षा पण जास्त ह्याच्यावरून पाणी वाहत होतं। आणि हा असा खराब झालेला आहे सगळा ऊस। अजून काही थोडीफार हिरवळ तुम्हाला दिसते ती त्याच्या बियामधून फुटलेले फुटवे आहेत, ते ज्याचा काही उपयोग नाही, ड्रेनेज वगैरे अजिबात चांगलं येत नाही याचं। आणि काही शेतकरी दिसत आहेत जे शेतामध्ये पूजा करत आहेत। अजूनही लोक हा ऊस उरला तोडून जनावरांना खायला घालत आहेत। हल्ली टनेज वाढवण्यासाठी म्हणून बरेच शेतकरी वेगवेगळ्या जातींचा अवलंब करतात आणि वेगवेगळ्या जातीचे ऊस लावले जातात तिथे। आम्ही अजूनही 86032 बऱ्याच शेतामध्ये लावतो। आणखीन खाण्यासाठी पण हा ऊस चांगला आहे आणि गूळ जो तयार करतात त्याच्यासाठी पण हा ऊस चांगला आहे। असं अजिबात नाही आहे की हा ऊस 15-3 आठवडे पाणी राहिलं तरी जातच नाही, पण थोडंसं इतर ऊसांच्या मानाने हा थोडी कड काढू शकतो इतकंच। ज्या दोन सऱ्या राहिल्या होत्या त्याचे फोटो अवेलेबल नाही आहेत, कारण ते जनावरांना तोडून घातला ऊस तो। महापुरानंतर शेतांची झालेली दुरावस्था आणि गेलेला ऊस, कशी शेती अस्तव्यस्त झालेली आहे। आणि शासकीय मदतीच्या नावाखाली तर फक्त 5,000 रुपयेच प्रत्येक शेतकऱ्याला मिळाले आहेत। जो शेतात कुजलेला कचरा आहे तो बाहेर काढण्यासाठी सुद्धा पुरेसा नाही आहे शेतकऱ्यांना। तर मला वाटतं की शासनाने इकडे थोडं लक्ष द्यायला हवं। साध घाली दिस उद्याचा नव्याने सार गजल कालची रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे। ही काही दृश्य आहेत दसऱ्यासाठी आम्ही जेव्हा फराळ बनवत होतो तेव्हाची। तर एकट्याने करणं हे शक्य होत नाही म्हणून आम्ही एकमेकांना मदत करतो। बहुतेक खेड्यात असंच असतं की एकमेकांच्या घरी जाऊन बनवतात, जेणेकरून कोणालाही काम लोड होत नाही, गप्पा मारत पटपट होऊन जातं असंच काम। ही कडची खासियत आहे खरं तर। काही लोक करंजा दिवाळीसाठी बनवतात, पण आमच्याकडे आम्ही दसऱ्यालाच बनवतो। दिवाळीत करंजी नाही बनवत आम्ही, ते सोडून दुसरे इतर पदार्थ बनवतो।
व्हिडिओ आवडलास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमचं एक लाईक मला असे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देत राहते. धन्यवाद.